नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अशावेळी नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पासेसची गरज आहे, परंतु हे पास काढतानाही नागरिकांची चांगलीच दमछाक होते आहे. मात्र हा नियम दारू तस्करांसाठी नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पॉईंटवरती पोलीस बंदोबस्त असताना जिल्ह्यात अवैध दारू दाखल होतेच कशी, असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला आहे. दारूबंदी असून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जात आहे, या संदर्भात काल तुम्ही आवाज उठवला, नेमकं काय? हे खरं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये चंद्रपूरमध्ये अवैध दारू येणं बंद झालं होतं, परंतु आता या गेल्या 15 दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूरमध्ये अवैध दारू ठिकठिकाणी विकल्या जात होती, येत होती. त्याच्या पोलीस विभागाने काही कार्यवाही केल्या आणि याचं दुसरं रूप असं आहे की सर्वसामान्य गरीब कुटुंबातून मध्यमवर्गीयातून तक्रारी येऊ लागल्या आहे की काही लोक आपल्या दारूच्या व्यसनाकरता म्हणून घरचे भांडे कुंडी सोनं नाणं विकून हे दारूचं व्यसन करत आहे. जी 20 रुपयाची बॉटली आहे, बॉटल आहे, ती 80-80, 100-100 रुपयात म्हणजे 4-4, 5-5 पट दराने ही दारू विकत घेऊन आपल्या संसाराची राखरांगोळी करण्याचं काम या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू झालं होतं. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे जे अनैतिक आहे, जे समाजाकरता घातक आहे, त्याच्या विरोधात असणं आवश्यक आहे. म्हणून मी काल SP साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की चंद्रपूर मधली दारू, अवैध दारू ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे, नाहीतर मात्र मोठी मुश्किल होईल. चंद्रपूरमध्ये एकीकडे रोजगार नाही, लोकांमध्ये तसंही नैराश्य आलं आहे, आणि इकडे जर दारूच्या आहारी जाऊन जर पैसे असे दारूमध्ये गेले तर मात्र हा समाज ज्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल. म्हणून मी काल SP महोदयांची भेट घेतली आणि त्यांनी एकदम सकारात्मकतेनं सांगितलं की ह्या पुढच्या काळामध्ये या चंद्रपूरमध्ये निश्चितपणे दारू दिसणार नाही. आणि दुसरी बाग असं महत्त्वाची बाब अशी आहे की जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद आहे. कोरोनाबाधित रुग्ण ह्या जिल्ह्याचा, या गावचा नागरिक असला तरी त्याला बाहेर जिल्ह्यातनं येता येऊ नये याकरता आपण परवानगी पासेसची व्यवस्था केलेली आहे. एकीकडे गावच्या माणसाला गावामध्ये येण्याची परवानगी नाही आणि बाहेरगावच्यांना मात्र बाहेरून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये दारू कशी काय शक्य होते घेऊ शकते, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे आणि तोच प्रश्न घेऊन आपण उपस्थित केलेला आहे. आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये दारू ही चंद्रपूरमध्ये दिसणार नाही. अवैध दारू विक्रीवर पूर्णतः आळा घालण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना दिले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अवैध दारू विक्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून याबाबत चर्चा सुद्धा केली आहे. माझं चंद्रपूरसाठी देवा बुरडकर. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमी.